मी अक्षय जगताप आज आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फ्रीमध्ये पॅन कार्ड कशा रीतीने अप्लाय करायचं याची माहिती या ठिकाणी देणार आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंटने एक नवीन स्कीम या ठिकाणी लॉन्च केली आहे. या स्कीम अंतर्गत आपण या ठिकाणी फ्रीमध्ये पॅन कार्ड काढणार आहोत. त्याचबरोबर हे जे पॅन कार्ड आहे हे ई पॅन कार्ड आहे आणि एकच दिवसामध्ये आपल्याला पॅन नंबर या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये आपल्याला पॅन नंबर या ठिकाणी दिला जातो. तर या ठिकाणी पॅन कार्ड कसं काढायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर कोणत्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला या ठिकाणी पॅन अप्लाय करायचं आहे, पॅन अप्लाय करायची प्रोसेस काय आहे, त्यांच्या अटी काय आहेत, त्यांचे नियम काय आहेत, हे संपूर्ण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे, चॅनल सबस्क्राईब करावं, त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणे की माझ्या येणारा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. आपल्याला इन्कम टॅक्स या ठिकाणी आपल्याला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी इन्कम टॅक्स म्हणून सर्च करायचं आहे. इन्कम टॅक्स सर्च केल्यानंतर इन्कम टॅक्सचे जे पोर्टल आहे ते आपले या ठिकाणी आपण पाहू शकता. सर्वात पहिलेच या ठिकाणी ई फिलिंग होम पेज या ठिकाणी येतं. इन्कम टॅक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीने पेज या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकता 29/6/2018 या ठिकाणी एक न्यूज आलेली आहे ई पॅन कार्डची. तर या ठिकाणी त्यांनी सांगितले आपल्याला मायनर ई पॅन कार्ड या ठिकाणी काढता येणार नाहीये. म्हणजे मायनर जर असेल 18 वर्षापेक्षा कमी तर आपण ते पॅन कार्ड या ठिकाणी काढू शकणार नाही. म्हणजे जर का 18 वर्षापेक्षा जास्त जर वय असेल त्या व्यक्तीचं तर आपण ते या ठिकाणी पॅन कार्ड अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी अट अशी आहे की या ठिकाणी आपला जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी आपल्या आधारवरती एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो. तर या ठिकाणी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता इन्स्टंट ई पॅन वरती क्लिक करायचं. या ठिकाणी जे ऑप्शन आहे याच्यावरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपले आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर खरी या ठिकाणी प्रोसिक्युटर दिलंय आपल्याला हे वाचायचं आहे. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलंय आपण या ठिकाणी मायनर व्यक्तीचं पॅन कार्ड काढू शकणार नाही आहेत. आपल्याला फक्त या ठिकाणी जे प्रौढ व्यक्ती आहेत 18 पेक्षा पुढं ज्यांचं वय आहे त्यांचंच आपण या ठिकाणी काढू शकणार आहोत. या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन करायचे आणि या ठिकाणी काय करायचं आपल्याला चेक स्टेटस चेक करायचं आहे. तर ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कशा रीतीने आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट सेंड करायची गरज नाही आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला एक आपली जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. जी की आपल्याला या ठिकाणी साईज वगैरे दिलेली आहे ती JPEG साईजमध्ये पाहिजे आणि 10 KB त्याचबरोबर त्याची साईज 2x4.5 cm पाहिजे. तर अशा रीतीने आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर स्कॅन करायची. तर मित्रांनो, या ठिकाणी फ्रीमध्ये पॅन कार्ड आपण बनवू शकणार आहोत कस्टमरचं. त्याचबरोबर एकच दिवसामध्ये म्हणजे 5 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी पॅन नंबर आणि ई पॅन कार्ड आपल्या मेल ID वरती सेंड केले जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक पॅन कार्ड या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे ते कशा रीतीने आपल्याला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर हे मला पॅन कार्ड 3 ते 4 मिनिटांमध्ये माझ्या मेलवरती आलं होतं. त्या कस्टमरचं पॅन कार्ड आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे पॅन कार्ड कसं अप्लाय करायचं आहे, काय प्रोसेस आहे, ही आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वात पहिले माझा मेल मी या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण काल 2 जुलैला मी या ठिकाणी अप्लाय केलं होतं. तर अप्लाय केल्याबद्दल मला या ठिकाणी मेल आला होता की आपण जे ई पॅन कार्ड आहे ते एक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण आणि एक्नॉलेजमेंट नंबरने आपण या ठिकाणी ट्रॅक वगैरे करू शकता. पण या ठिकाणी लगेच मला या ठिकाणी आपण हा मेल पाहू शकता कधी आलेला आहे. या ठिकाणी दिले 7:44 PM. त्यानंतर मला 3 ते 4 मिनिटांनी एक मेल आला होता. या ठिकाणी पाहू शकता ई पॅन कार्ड अलॉटमेंट सक्सेसफुली या ठिकाणी दिलेलं आहे. ते या ठिकाणी पाहू शकता आपण 47 PM 7:47 PM म्हणजे लगेचच मला 3 ते 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी मेल आला. आणि या ठिकाणी ही फाईल जी आहे या ठिकाणी आलेली आहे. ते या ठिकाणी पाहू शकता आपण हिला मी ओपन केलंय. त्या कस्टमरचं या ठिकाणी पॅन कार्ड आहे. या ठिकाणी संपूर्ण डिटेल त्या कस्टमरची आधार कार्डवर जी आहे ती फिल करायची आहे. OTP येतो, त्यांची सिग्नेचर देखील या ठिकाणी पाहू शकता. पूर्वी जे ई पॅन कार्ड होतं त्यावरती आपल्याला सिग्नेचर येत नव्हती, परंतु या ई पॅन कार्डवरती सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आणि त्या पॅन कार्डवरती सिग्नेचर त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. तर मित्रांनो, ही अशा रीतीने ई पॅन कार्ड या ठिकाणी सुविधा गव्हर्नमेंटने सुरू केली आहे. ती देखील फ्रीमध्ये सुरू केली आहे. तर माझ्या मते आपल्याला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि आपण
हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणे की सर्वांना माहिती होईल की ई पॅन कार्ड कशा रीतीने ही जी सर्विस आहे ही कशी आहे, त्याचबरोबर कोणत्या वेबसाईटवरती आहे हे देखील सर्वांना माहिती होईल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की कशा रीतीने आपल्याला ते या ठिकाणी अप्लाय करायचे, काय कशा रीतीने संपूर्ण प्रोसेस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.